हॅलो व्ह्यूअर्स, वेलकम टू माय चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये डॉलचा हा पॅटर्न कसा विणायचा ते आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। ही डॉल आपण जांभळ्या आणि लाल कलर यामध्ये बनवणार आहोत। सुरुवातीला मी इथे 14 साखळ्या विणून घेणार आहे आणि त्या डॉलच्या गळ्यामध्ये अटॅच करून त्यावरती आपण 8 खांब विणून घेणार आहोत। ही होईल आपली पहिली लाईन आणि त्याच्यानंतर आपण असे चेन विणून ते बॅक साईडला अटॅच करून नंतर हा आपला पहिला खांब झाला। याच पद्धतीने आपण 8 खांब विणणार आहोत आणि त्याच्यावरती एक चेन बनवून ती या बाजूला विणून हे 8 खांब विणून झाल्यावर त्याच्यावरती आपल्याला एक चेन विणायची आहे आणि ती पाठीमागे अटॅच करायची आहे। ते कसं विणलं आहे ते व्हिडिओमध्ये पहा। डॉलचं माप घेऊन किती चेन लागतात ते पाहायचं आणि त्या पद्धतीने चेन विणून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे दुसऱ्या बाजूला अटॅच करायचं। इथे टोटल 11 चेन झालेले आहेत। हे या पद्धतीने आपला पहिला राऊंड इथे कंप्लीट झालेला आहे। दुसरा राऊंड कसा विणायचा तर एका खांबावरती एक खांब याच पद्धतीने आपण दुसरा राऊंड विणणार आहोत आणि पाठीमागेही याच पद्धतीने विणणार आहोत। तिसऱ्या राऊंडलाही एका खांबावरती एकच खांब अशा पद्धतीने विणायचं। चौथा आणि पाचवाही त्याच पद्धतीने अशा पद्धतीने लाल कलरने आपण 5 राऊंड कंप्लीट करणार आहोत। पुढून पाठीमागे एक राऊंड आपला कमी होतो कारण आपण सुरुवातीला एक राऊंड इथे कमी विणलेला आहे। सुरुवातीचा राऊंड जो विणलेला आहे तो पाठीमागे चेन आहे आणि पुढे आहेत ते खांब आहेत। हा बॅक साईडचा आपला पहिला राऊंड आणि समोरून दुसरा। हे असं अटॅच करायचं आणि तिसरा राऊंड ही एका खांबावरती एकच खांब अशा पद्धतीने कंप्लीट करायचा आहे। हे 3 राऊंड इथे आपले कंप्लीट झालेले आहेत। त्याच्यानंतर आपण असेच 2 राऊंड विणून घेणार आहोत। हे 2 राऊंड ही कंप्लीट मी विणून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण इथे जांभळा कलर अटॅच करणार आहोत। हे डायरेक्शन चेंज करून या पद्धतीने आपल्याला विणायचं आहे। पुढे आपल्याला एक डिझाईन तयार करायची आहे जी कटची आहे, त्यामुळे आपण हा पूर्ण राऊंड विणणार नाही आहेत तर पुढे आपण एक कट कैचीने जसा कट देतात तसा कट सोडणार आहोत, त्या पद्धतीने विणणार आहोत। हे एका खांबावरती एकच खांब असे आपण जांभळ्या कलरनेही 2 राऊंड कंप्लीट करणार आहोत। ही डॉल छोटीच आहे सो हिचा घेर छोटाच येणार आहे। सुरुवातीला मी एक पॅटर्न शेअर केला होता इथे व्हाईट आणि रेडमध्ये, ती डॉल मोठी होती सो तिचा घेरही मोठा आलेला आहे। तुम्ही या पद्धतीने विणत गेलात तर
एक्स्ट्रा घेर होतात तुमचे, एक्स्ट्रा लाईन होतात, त्यामुळे घेरचा आकार मोठा येतो. इथे अशी डायरेक्शन चेंज करून तिथूनच आपल्याला मागे फिरायचं आहे आणि याच पद्धतीने एका खांबावरती एक खांब असं विणत दुसऱ्या साईडला जायचं आहे. दुसऱ्या साईडला गेल्यानंतर तिथूनच पुढे डायरेक्शन चेंज करायची आणि या साईडला यायचं, या साईडून त्या साईडला आणि त्या साईडून या साईडला यायचं आहे. आपल्याला एक मध्ये अटॅच करायचं नाही. ही एक सुंदर डिझाईन आणि सिंपल अशी डिझाईन आपली रेडी होते. हे दोन राऊंड एका खांबावरती एक खांब या पद्धतीनेच आपण विणणार आहोत आणि यानंतर पुढे आपल्याला चार राऊंड विणायचे आहेत. ते एका खांबामध्ये दोन खांब अशा पद्धतीने आपण विणणार आहोत. डायरेक्शन चेंज करायची आणि राऊंड कंप्लीट करायचे, दुसरं काहीही करायचं नाही आहे. अगदी सिंपल आणि सोपी अशी ही डिझाईन आहे, पॅटर्न आहे. तुम्ही जर चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे असं डायरेक्शन आपल्याला चेंज करायचे. जे चार आहेत ते एका खांबावरती दोन खांब अशा पद्धतीने विणलेले आहे. आता त्यानंतर आपण रेड कलरने याला पूर्ण बॉर्डर विणून घेऊ, फिनिशिंग देऊन घेऊ. हे दोन कलरचं कॉम्बिनेशन ही सुंदर दिसतं, व्हाईट आणि रेड ही छान दिसतं. हे इथपर्यंत आपल्याला कवर करायचं आहे आणि त्याच्यानंतर जो आपण हा कटचा जो डिझाईन बनवलेली आहे ती कशी विणायची ते पाहूयात. हे या पद्धतीने आपलं कवर झालेलं आहे. इथून पुढे आपल्याला इथे एक खांब विणून घ्यायचा आहे, तीन चेनचा, आणि त्याच्यानंतर रेड कलरचा जो खांब आहे त्याच्यावरती आपल्याला असे खांब विणून घ्यायचे आहेत चार. आणि आपल्याला वरती असंच विणत जायचं आहे आपल्या ॲडजस्टनुसार. हे पूर्ण कवर करायचं ही साईड आणि मध्ये एका जे खांब आहेत त्या खांबावरती खांब विणायचे आणि तसंच आपण खाली दुसऱ्या साईडला विणत येऊन नंतर ही डॉल रेडी होईल. डॉलच्या डोक्यामध्ये जो टोपी आहे, ती टोपी नाही, तो डेकोरेशनचा एक पार्ट आहे. तो कसा विणलेला आहे तर डॉलची जी
डॉलचं जे डोकं आहे त्याची आपण मेजरमेंट घ्यायचं आणि त्याला किती चेन लागतात तेवढे त्या चेनवरती खांब विणायचे आणि ते अटॅच करायचं आणि ते डोक्यामध्ये बसवून द्यायचं. हे असं बनवलेलं आहे. पहा किती सुंदर दिसत आहे. हे डॉल दिसायलाच अट्रॅक्टिव्ह ही दिसते आणि करायला आणि बनवायलाही सोपी आहे. सो एकदा नक्की ट्राय करा. रेडवरती एका खांबावरती एक खांब अशा पद्धतीने इथे विणायचं आणि नंतर या बाजूला आपल्याला आपल्या ॲडजस्टनुसार खांब विणून घ्यायचे आहेत. आपली ही डॉल रेडी झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्स. चॅनलवर प्रथमच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ते अगदी मोफत आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. व्हिडिओला लाईक करा. जर काही समजलं नसेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि चॅनलला सपोर्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. एक सुंदर अशी डॉल आपली इथे रेडी झालेली आहे. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.